अनेक निवडणुका तेच करत आहे आणि माझा नंबर बरोबर पहिला लागत असतो. ही निवडणूक माझ्या दृष्टीने मागच्या निवडणुकीच्या झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अशी घोषणा केली होती की आता आम्हाला विरोधी पक्षात निवडून दिले, आम्ही विरोधी पक्षासारखं काम करू आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बोलण्याच्या विरोधात ताबडतोब त्यांनी काम करायला सुरू केलं. स्वतःची पार्टी शिवसेना यांच्यात विभाजन करवलं आणि त्यामुळं दिलेला शब्द कोण पाळतो हे या निवडणुकीत महत्वाचं ठरणार आहे मतदानाच्या दृष्टीने. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.